सहकार असा शब्द उच्चारला की तुम्ही जर का मराठवाडे आणि विदर्भातले शेतकरी असाल तर तुमच्या डोळ्यासमोर उभं राहणार ते साखर कारखान्याचं चित्र. तुम्ही जर का पश्चिम महाराष्ट्रातले असाल तर तुमच्या डोळ्यासमोर उभं राहणार साखर कारखान्यासोबत दूध संघाचं चित्र. बरं, सहकार म्हणलं की काय असतं फार तर राजकारणाचा विषयच चवीनं चघळला जातो. पण तुम्हाला हे माहिती आहे का, ऊस आणि दूध या क्षेत्राच्या पलीकडे या सहकारची झेप का गेली नाही? मग यशस्वी सहकार ही धारणाच मुळात चुकीची आहे का, याच विषयाचा झांगड उठता मी उलगडून सांगणार आहे या व्हिडिओतनं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे. या शतकाच्या सुरुवातीला केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयानं इटलीतून मधमाशा आयात केल्या होत्या आणि या मधमाशा बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाळण्यासाठी दिल्या होत्या. त्यापासून काय करायचं होतं माहिती आहे का, त्यापासून मिळणाऱ्या मधावर प्रक्रिया करून तो विकता यावा म्हणून एक सहकारी संस्थाही स्थापन करून देण्यात आली होती. मधावर प्रक्रिया करण्यासाठी देण्यात आलेली यंत्रसामुग्री आपल्या पुण्यात बनवलेली होती. पण ज्या सरकारी विभागानं वैशाली जिल्ह्यात हा मधमाशांचा प्रकल्प राबवला होता ना, त्या विभागानं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद कर्वेंना बिहारमध्ये जाऊन तिथली समस्या सोडवण्याची विनंती केली होती. कारण काय, तर या सहकारी संस्थेला सभासदाकडून प्रक्रियेसाठी मदत मिळत नसल्यानं ती बंद पडली होती. मग डॉक्टर कर्वेंनी करडई आणि सूर्यफूल या पिकाचं उत्पन्न वाढवण्यासाठी पाळीव मधमाशांचा वापर केलेला होता. त्यामुळं कर्वेंना पाळीव मधमाशांपासून मध उत्पादन कसं करतात याविषयीची माहिती होतीच. बीज उत्पादन करणाऱ्या व्यवसायात काम केल्यानं ग्रामीण संस्कृती आणि अर्थकारणाचीही कर्वेंना माहिती होती. शेतीशी संबंधित असलेल्या काही कंपन्यांमध्ये संचालक म्हणूनही कर्वे कार्यरत असल्याने कृषी क्षेत्रातील व्यावहारिक समस्यांची थोडीफार माहिती त्यांना होती. म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी सरकारच्या त्या विभागानं सोपवली होती. पुढं काय झालं तो किस्सा लईच अर्थपूर्ण आहे, तो जरा उलगडून सांगतो. आता बिहारमध्ये गेल्यावर कर्वेंना सांगण्यात आलं की या सहकारी कारखान्याची यंत्रसामुग्री फक्त उद्घाटनाच्या दिवशीच एकच दिवस चालवली गेली होती आणि त्यानंतर मध न मिळाला म्हणून ती बंदच होती. आपल्या सभासदाकडून प्रक्रिया न केलेला मध प्रति किलोग्राम 80 रुपयाला घेण्यास सहकारी संस्था तयार होती. पण ही रक्कम सभासदांना माल ताब्यात घेतेवेळी ताबडतोब न देता जेव्हा प्रक्रिया केलेला बाटलीबंद मध विकला जाईल तेव्हाच दिली जाणार होती. त्याकाळी प्रक्रिया केलेला बाटलीबंद मध प्रति किलोग्राम 120 रुपये इतक्या किमतीला विकला जायचा. या व्यवहारात शेतकऱ्यांना त्यांचे पैसे ताबडतोब दिले जात नव्हते, तेच दिल्लीतल्या एका व्यापारी कंपनीनं अचूक हेरलं. आणि मग काय केलं, तर प्रति किलोग्राम रोख 40 रुपये देऊन प्रक्रिया न केलेला मध या शेतकऱ्यांकडून विकत घेण्यास सुरुवात केली. जरी दिल्लीतील कंपनी देत असलेली रक्कम सहकारी संस्थेच्या किमतीच्या निम्मीच होती, तरीही मध दिल्याबरोबर रोख रक्कम शेतकऱ्यांना मिळत असल्यानं शेतकरी आपला माल सहकारी संस्थेला न देता दिल्लीच्या या खाजगी कंपनीला देत होते आणि त्यामुळंच सहकारी संस्थेला मधच मिळत नव्हता. सहकारी संस्था मध ताब्यात मिळाल्या मिळाल्या शेतकऱ्यांना रोख पैसे देत नव्हती. याचं कारण असं होतं की या सहकारी संस्थेच्या संचालकांनी संस्थेचं भागभांडवल आधीच खर्चून टाकलं होतं. सभासदांना रक्कम अदा करण्यासाठी सहकारी संस्थेकडे पैसे शिल्लक नव्हते. त्यामुळे या कामगिरीवर पाठवणाऱ्या सरकारी विभागाला कर्वेंनी सुचवलं होतं की सहकारी संस्थेनं प्रक्रिया केलेल्या बाटलीबंद मध बँकेकडे तारण ठेवून प्रति किलो 80 रुपये इतकं कर्ज घ्यावं आणि शेतकऱ्यांना मध आणून दिल्यापासून एकाच आठवड्यात सहकारी संस्थेनं शेतकऱ्यांचे पैसे चुकते करावेत. कर्वे यांच्या सूचनेचं पुढं काय झालं, अंमलबजावणी झाली की नाही हे त्यांनाही समजलं नाही असं कर्वेच मानतात. कर्वे पुढे हेही सांगतात की या सगळ्या अयशस्वी सहकारी कारखान्यांचा कच्चा माल न मिळण्याचं कारण असं होतं की सभासद हा माल आपल्या संस्थेला न देता अधिक भाव मिळतो म्हणून खाजगी व्यापाऱ्यांना देत होते. सहकारी सोसायट्यांना व्यापाऱ्यांशी स्पर्धा करणं कधीच जमलं नाही. कच्चा माल मिळाला नाही म्हणून सहकारी प्रक्रिया उद्योग बंद पडल्याची अनेक उदाहरणं आपल्या महाराष्ट्रात विदर्भात सुद्धा आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सहकारी साखर कारखान्यांमुळे बऱ्यापैकी सुबत्ता आली होती. त्याचं अनुकरण करून विदर्भातही तेलबियांपासून तेल काढणं, कडधान्याच्या डाळी तयार करणं, कपाशीपासून सूप तयार करणं अशा प्रकारचे अनेक प्रक्रिया उद्योग सहकारी तत्वावर सुरू करण्यात आले होते. पण त्यातली बहुसंख्य सहकारी उद्योग आपल्या सभासदांकडून पुरेसा कच्चा माल मिळत नाही म्हणूनच बंद पडले. या अपयशाचं खापर विदर्भातील लोक तिथल्या सहकारी चळवळीत काम करणाऱ्या पुढाऱ्यांच्या माती फोडून मोकळे होतात. विदर्भातल्या लोकांना असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रातले पुढारी सेवाभावी वृत्तीनं आणि निस्वार्थ बुद्धीनं काम करतात, पण विदर्भातले पुढारी स्वार्थी आणि पैसे खाऊ वृत्तीनं काम करतात, म्हणून विदर्भातले सहकारी कारखाने गाळात गेलेत. पण मग पश्चिम महाराष्ट्राचं ऊस सहकार मॉडेल एवढं का चर्चेत आलेलं असतं, ते यशस्वी कसं झालं? तर कर्वे म्हणतात
पश्चिम महाराष्ट्रात अशी परिस्थिती नव्हती, कारण ऊस खरेदी करण्यात कोणाही खाजगी व्यापाऱ्याला काहीही रस नव्हता. एखाद्या शेतकऱ्याने जरी आपला ऊस मार्केट यार्डात विक्रीसाठी आणला असता, तर त्याला ऊस घेणारा एकही व्यापारी शोधून सापडला नसता. याचं कारण काय? तर याचं कारण असं की ऊस हा नाशवंत माल आहे, त्यावर ताबडतोब प्रक्रिया करणं गरजेचं असतं. भुसार मालाप्रमाणे तो गोदामात साठवून ठेवता येत नाही. त्याची भाव वाढण्याची वाट पाहायची आणि भाव वाढल्यावर त्याची विक्री करायची ही व्यापार नीती नाशवंत मालाच्या बाबतीत चालत नाही. त्यामुळं माल खराब होण्याच्या आत त्यावर प्रक्रिया करू शकणारा कारखानाच तो माल विकत घेऊ शकतो. कोणाही व्यापाऱ्यानं ऊस खरेदी केलाच तर त्याचं करायचं काय हा प्रश्न त्याच्यासमोर लगेच उभा राहील. ऊसासाठी साखर कारखाने आपापसात स्पर्धा करतात. सहकार क्षेत्रात यशस्वी झालेल्या उद्योगामध्ये दुग्ध व्यवसायही येतो, पण दूध हा सुद्धा एक नाशवंत पदार्थच असतो हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. याउलट तेलबिया, कापूस, कडधान्य आणि कच्चा मध हे सर्व पदार्थ टिकाऊ असतात. व्यापारी तो माल आपल्या गोदामात ठेवू शकतो. शेतकऱ्याचा माल जेव्हा बाजारात येऊ लागतो तेव्हा किमती कमी होऊ लागतात. अशा वेळी हा माल व्यापारी खरेदी करतात आणि आपल्या गोदामात साठवून ठेवतात. किमती वाढण्यासाठी त्यांना कोणतंही कष्ट घ्यावे लागत नाही. शेतकऱ्यांकडून बाजारात माल आणणं बंद झालं की किमती आपोआप वाढू लागतात. मग जी किंमत असेल त्या किमतीला तो माल ग्राहकाला घ्यावाच लागतो. या एकाच कारणामुळे जर एखादा प्रक्रिया उद्योग टिकाऊ भुसार मालावर अवलंबून असेल तर त्याला आपल्याला लागणारा कच्चा माल नेहमी व्यापाऱ्यांकडूनच घ्यावा लागतो. तेलबियांपासून तेल काढणं किंवा कडधान्यांपासून डाळी बनवणं हे धंदे सहकार क्षेत्राबाहेरच किफायतशीर होतात, कारण खुल्या व्यापार उद्योगात टिकून राहण्यासाठी जी धोरणात्मक लवचिकता लागते ती सहकार क्षेत्रात नसते. त्यामुळं कर्वे यांचं असं मत आहे की जर सहकारी क्षेत्रात प्रक्रिया उद्योग चालवायचा असेल तर तो फक्त नाशवंत मालावरच आधारित असावा. तर अशी आहे सहकारच्या यश अपयशाची गोष्ट. हे सगळं सहकार पुराण आपल्यासाठी लिहिलं होतं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद कर्वेंनी. तुम्हाला सहकारबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही दररोज यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकत असतो, त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. म्हणजे काय होईल तर तुमच्याकडून एकही व्हिडिओ हुकणार नाही. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओत नवीन विश्लेषण घेऊन. तोवर धन्यवाद.